पुन्हा एकदा दम मारो दम पाहायला मिळणार आहे, कारण तरुणांमध्ये पॉप्युलर असलेला हुक्का आता अधिकृत म्हणजेच लीगल झालाय. हुक्का ओढण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तरुणांमध्ये आनंद असला तरी सुद्धा सिगारेट दारू आणि ड्रग्स प्रमाणेच हुक्क्याचं व्यसनही मुलांना लागू शकतं. आणि काय प्रतिक्रिया आहेत यावर मुलांच्या जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत काही तरुण आहेत, काय सांगशील हुक्क्याचं हे जे डिसिजन आहे त्याविषयी तुला काय वाटतं? सिगरेट लीगल झाली म्हणून हुक्का लीगल होणं हे मला तितकंसं पटलेलं नाही आहे, कारण तरुण पिढीत एखादा जरी असेल तरी त्याच्या इन्फ्लुएन्सने अजून 100 यायला फारसा वेळ लागत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की जर एक एज लिमिट सेट केली की ज्याला ज्या वयात मुलांना स्वतःचं भलं म्हणजे चांगलं वाईट कळतं, तर मग काहीतरी म्हणजे त्याचं एक पॉझिटिव्ह साईड पण आपण आपल्याला मिळू शकते, राईट? आणि माझ्या मते इट इज टोटली अपॉन द टीनेजर ऑर द यंग जनरेशन इफ दे वॉन्ट टू डू इट ऑर नॉट. लीगल नाही केलं किंवा केलं इट रिली डन नॉट मेक एनी डिफरन्स टू अ सर्टन नंबर ऑफ टीनेजर्स. दे स्टील गो अँड डू इट. आणि असे जागा आहेत जिथे तुम्हाला असं ते लोक विचारत नाहीत की लीगल आहे, आणि ते तुम्हाला विचारणार पण नाही तुम्ही 16 वर्षाचे आहात किंवा 17 वर्ष, वॉट एव्हर इट इज. म्हणजे इझिली अवेलेबल आहे हुक्का आहे, ठीक आहे, कॅज्युअली होते ते, त्याच्यामुळे आपण सिगार पण उडू शकतो किंवा मग पुढे जाऊन अजून काही स्मोक कप ज्याला म्हणतात तसं करू शकतो. सो इन अ वे इट लीड्स ऑन. सो त्याच्यामुळे तुम्ही जर बेसिकच लीगल करत असाल त्याच्यामुळे तुम्ही असं एक दरवाजा ओपन करून देताय पुढच्या सगळ्या अडिक्शन्सना. खूप लोक घेत होते असं नव्हतं की लोक घेत नव्हते जस्ट बिकॉज इट इज इलिगल. तर इट डझंट रिअली मॅटर वेदर इट इज इलिगल ऑर लीगल. जस्ट द थिंग इज की जर आता लीगल करून टाकलं तर जे लोक असतात जे असतात की नाही जे आता हुक्का इज इलिगल सो आय वोंट हॅव इट, तर मी करणार नाही हुका. तसे जे लोक आहेत आता लिगल केल्यामुळे मे बी दे वॉन्ट टू ट्राय गिव्ह अ शॉर्ट अँड दे वॉन्ट टू हां दे विल वॉन्ट ट्राय इट. हुक्क्या तसं काय आहे जे यंगस्टर्सना अट्रॅक्ट करतं? असं मला तर खरंच काही वाटत नाही काय आहे असं. प्रॉब्ली दॅट दिस काइंड ऑफ अ हाय दॅट यू गेट बाय म्हणजे माणसाला ब्लिस मिळतं ऑफ सॉर्ट्स असं मी ऐकलंय माझ्या फ्रेंड्सना तरी बोलताना की यु नो तुम्ही थोडेसे छान तुम्हाला छान वाटायला लागतं हॅपी फिलिंग ऑर समथिंग लाइक दॅट. सो बेसिकली हुक्का सिगरेटपेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे ती एक रॉयल फिलिंग येते. आणि आपण जसे फिल्म्समध्ये वगैरे बघतो की जे राजे लोक वगैरे असतात त्यांच्याकडे हुक्काचे पॉट्स वगैरे असतात. सो इट गिव्ज यू अ रॉयल फिलिंग. सो टू मेक युअर सेल्फ फील प्रीमियम मे बी बिकॉज ऑफ दॅट ते लोक त्या गोष्टीकडे म्हणजे एक अट्रॅक्शन म्हणून बघतात. पण अट्रॅक्शन ती नंतर एक ॲडिक्शन म्हणून चेंज होते ती. मे बी इन्स्ट्रुमेंट हुक्का इन्स्ट्रुमेंट म्हणजे एकदा ॲडल्ट झाल्यानंतर आपल्याला काही काही गोष्टींबद्दल आपल्याला ह्या गोष्टी आता करायला मिळतील असं जे वाटायला लागतं त्याच्यात हे एक अट्रॅक्शन काही लोकांना असतं की ते इन्स्ट्रुमेंट वेगळं दिसतं आहे. आणि आत्तापर्यंत ही जनरल टेंडन्सी असते की आत्तापर्यंत हे आपल्याला वापरायला अलाउड नव्हतं आणि आता ते अलाउड झालं आहे, मग ते काय आहे ते बघितलं पाहिजे. म्हणजे समजा हे सेट लिमिट सेट केलेलंच नसतं, म्हणजे समजा 18th एजनंतर तुम्हाला काही काही फॅसिलिटीज अवेलेबल होतात त्याच्याप्रमाणे ह्या काही काही गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात तर तुम्हाला एक क्युरिओसिटी असते की जाऊन बघावं एक्झॅक्टली काय असतं. एक प्रकारचा थ्रील असतो की काहीतरी नवीन करायचं आहे म्हणजे. आणि स्पेशली ज्यावेळेला लोक म्हणजे मुलं 17-18 वर्षाची वगैरे असतात त्यावेळेला यंग ब्लड आणि त्यांना काहीतरी ॲडव्हेंचरस करायचं असतं काहीतरी नवीन करायचं असतं. सो हुक्का इज लाईक अ बेसिक थिंग जे आपण करू शकतो की बाकीचे लोक ड्रग्ज वगैरे पण करतात बट हुक्का इज व्हेरी नॉर्मल काइंड ऑफ. आणि सेकंडली रॉयल फिलिंग जी आहे जसं स्वयं म्हणाला की ते राजे महाराजे ओढायचे त्याच्यामुळे जो फेमस झालाय आणि त्याच्यानंतर मग ती रॉयल फिलिंग येते मे बी. म्हणून कॉलेज लाईफमध्ये एंटर केल्या केल्या तिची क्युरिओसिटी सेट इन होते, नवीन नवीन गोष्टी ट्राय करायची, दॅट इज वन थिंग. अँड अनदर थिंग बरीच जण असं म्हणतात की ते अल्कोहोलपेक्षा कमी हार्मफुल आहे त्याच्यामुळे लोकांना असं ट्राय करावं असं वाटतं. काही कुठलीही गोष्ट जेव्हा इलिगल असते त्याचा थ्रिल त्याला ते बंधन तोडून ते करण्याचा थ्रिल एकदम वेगळं असतं. सो दॅट इज वन मेन रिझन मे बी वाय पीपल रिझॉर्ट टू हुक्का. द अदर थिंग इज हुक्का इज व्हेरी म्हणजे आपला आय फील इट्स व्हेरी सिमिलर टू सिगरेट. म्हणजे एवढं काय मोठं नसतं, नॉट लाईक ड्रग्ज. ड्रग्ज इज समथिंग ऑन अ डिफरंट लेवल. आता सर लीगल केलं आहे पण आता मग काय होणार की आता कुठची काय असं म्हणजे असं पार्टी करायची असेल तर लोक आता बर्थडे वाडी असेल तर हुक्का प्यायला जावं कारण की थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं. फेसबुकवर आपण फोटो टाकू शकतो त्याचे. हां ऑब्व्हियसली म्हणजे आपण दाखवू की किती खर्च केला आहे आम्ही असं बर्थडेला. तर कसलीही पार्टी असू दे मग ते कसं की मग आता मुलांना आता लीगल केलं तर आता काय टेन्शन नाही कसलं म्हणजे कोण ओरड नाही.
हाँ तरी कारण की हाँ कारण की कसं म्हणजे आता हुक्का टाकला तर पॉट बीट तो असा अट्रॅक्टिव्ह आहे तर म्हणजे कसं अरे आणि एकदम स्टाईल बिल मध्ये कितीतरी फोटोज काढू शकतो कितीही टाकू शकतो आणि कितीही लाईक्स मिळतील म्हणजे त्याचं कसं पब्लिसिटी करण्यासाठी पण तो तसा यूज करू शकतो. परत तेच की प्युअर प्रेशर जे आहे दॅट इज द मेन रिझन की क्युरिओसिटी. काय आज मला हा फॉर एक्झाम्पल हा म्हणाला की मी असं असं केलं हुक्का ट्राय केला तर तू केलास का माहित नाही मी नाही केलंय तर चल तर मे इट इज लाईक अ एन्फोर्सिंग फॅक्टर की तुमचे मित्र करतायत तुमच्या आजूबाजूची लोक करतायत सो दे आर इन्फ्लुएन्सिंग यू की तुम्ही पण या आणि ट्राय इट. सो हो इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह मी आधीच म्हटलं होतं की इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह पण इट इज अ काइंड ऑफ प्युअर प्रेशर की जे जे इट इज व्हेरी इझी टू इन्फ्लुएन्स अदर्स की असं पण असतं बेसिकली ॲट दिस एज. हुक्क्यात नेमके काय कंटेंट असतात ते माहीत म्हणजे मी ऐकलंय की 1% निकोटीन असतो बट तुम्हाला जर एक वेगळ्या प्रकारचं एक हे पाहिजे असेल ना हायनेस किंवा असं काय म्हणतात ना सो इन्स्टेड ऑफ हायनेस म्हणजे हायनेस म्हणजे तुम्हाला एक तुम्हाला तुमचं तुम्हाला तुमची जी मेंटल फिलिंग आहे ती तुम्हाला एका डिफरंट लेवलला न्यायची असेल तर कधी कधी दे कॅन ॲड अल्कोहोल ऑल्सो लाईक वॉडका रम हे सगळं तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये टू गो टू अ टू टेक युअर मेंटल स्टेट टू अ डिफरंट लेवल. वॉट एव्हर आपलं फ्रस्ट्रेशन रिलीज करण्यासाठी आपण हुक्का किंवा कुठलंही व्यसनाच्या मार्गाला लागतो हे खूप जास्त मनावरती इतकं करलं गेलं आहे की आपल्याला कुठच्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन आलं आणि ते काढायचं आहे तर जाऊन सिगरेट ओढायची जाऊन दारू प्यायची. एक्झॅक्टली म्हणजे आता जर तुमचा ब्रेक आता एखादा जर ब्रेकअप वगैरे झाला असेल म्हणजे म्हणजे यू हॅव लॉस्ट इट टोटली म्हणजे मी तो प्रेशर मी तो माझा प्रेशर आहे ना मी तो सिगरेटवरती काढीन मी माझा राग सिगरेटवरती काढीन या ब्रेकअप झालो फेल झाले एनी प्रेशर लाईक यू हॅव अ प्रेझेंटेशन अँड यू हॅव अ ह्यूज स्टेज फिअर तर ते थोडं रिलीफ मिळतं ते केल्यावरती इज हा इन अ वे नॉट ओनली नेगेटिव्ह पण पॉझिटिव्ह पण म्हणजे चल चांगले मार्क आले दारू पिऊया चांगले मार्क आले सेलिब्रेशन म्हणजे दुःखात आणि सेलिब्रेशन दोन्ही मध्ये इट्स लाईक एक्स्ट्रीम्स मध्ये दोन्ही मध्ये काय तर आवडतं लोकांना असं करायला. जर माझ्या सगळ्या फ्रेंड्स एव्हरीबडी अराउंड मी जर ते लोक जाऊन हुक्का वगैरे ट्राय करत असतील तर माझ्या मनात सुद्धा थोडंसं तरी येईलच की अरे लेट्स गिव्ह अ ट्राय एकदा जाऊन बघते की काय हुक्का नाही होणार मला अडिक्शन वगैरे बट आय विल वॉन्ट टू ट्राय मी नाही करणार पण तरी आय विल नॉट रिअली ट्राय. जसं हुक्का बारवर गाणं आहे तसं झंडूबामवर पण गाणं आहे सो दॅट डज नॉट मीन की मला झंडूबाम वापरायला आवडतं सो जस्ट बिकॉज हुक्का बारचं गाणं आहे म्हणून इट्स नॉट गोन रिअली मेक अ डिफरन्स. पण जर त्यांनी असं दाखवलं सिनेमाजमध्ये की समबडी इज डिरायव्हिंग प्लेजर कोणाला खूप आवडतं आहे आणि एकदम मस्त असं हुक्का घेतं आणि त्याच्यामुळे खूप त्याला चांगलं वाटतं आहे आणि खूप चांगली फिलिंग येते खूप मज्जा येते तर मे बी स्लोली स्लोली फ्रेंड्स विल ट्राय अँड देन आय वुड वॉन्ट टू ट्राय सो तो तसा ट्रेंड बनू शकतो. ते चुकीचं आहे कारण कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की हे अडिक्शन होणार नाही मी फक्त एकदाच ट्राय करीन मला फक्त बघायचं आहे की एवढे सगळे लोक त्याच्या मागे आहेत एक्झॅक्टली याच्यात एवढं स्पेशल काय आहे पण ते बघायचं आहे म्हणून एकदा ट्राय करून अडिक्शन होणार नाही हे आपण आत्ता सांगू शकत नाही कारण जे लोक अडिक्टेड आहेत त्यांची पण कधीतरी ही स्टेज असेलच की मी एकदाच ट्राय करेन आणि अडिक्शन नाही होणार पण ते नंतर होतं ते आपल्या हातात नसतं म्हणूनच त्याला अडिक्शन म्हणतात ना. हुक्का दारू आणि सिगरेट सारखंच एक फन एलिमेंट आहे जे लीगल झाल्यानंतर आता एन्जॉयमेंटसाठी वापरलं जाईल. हुक्का ॲडिक्शन आहे फॅशन आहे जे काही आहे घ्यायचं की नाही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे आणि युजलेस गोष्ट आहे. ॲडिक्शन आहे फॅशन आहे स्टेटस इश्यू आहे बट माझ्यासाठी घातक आहे सो अवॉइडेबल. हुक्का माझ्यासाठी वेस्ट ऑफ टाईम मनी रिसोर्सेस एव्हरीथिंग इज अ वेस्ट जर म्हणजे इफ इट इज हुक्का अकॉर्डिंग टू मी. हुक्का इन अ वे एक रिडंडंट अशी लक्झरी आहे वन ऑफ दोज कलरफुल थिंग्स इन लाईफ विच यू कॅन लिव्ह विदाऊट इफ यू ट्राय आणि बेसिकली इट इज नॉट रिअली नेसेसरी अँड इट हार्म्स इन दी एंड इट हार्म्स इट हॅज माझ्यासाठी इट इज अ व्हेरी हार्मफुल बट येट व्हेरी कलरफुल काइंड ऑफ थिंग एलिमेंट ऑर एंटिटी इन लाईफ. मुंबईत पुन्हा एकदा दम मारोदम पाहायला मिळणार आहे कारण तरुणांमध्ये पॉप्युलर असलेला हुक्का आता अधिकृत म्हणजेच लीगल झाला आहे. हुक्का ओढण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तरुणांमध्ये आनंद असला तरी दारू सिगारेट आणि ड्रग्ज प्रमाणेच हुक्का तरुणांना चुकीच्या वळणावर तर घेऊन जाणार नाही ना त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मुझे बताओ की हुक्का का ये जो डिसिजन है वो कैसे लगता है आपको क्या सोचते हैं आप उस डिसिजन के बारे में.
I think the decision is wrong. Because agar hookah legalize ho jayega, toh people will start using it even more. It would become something like the cigarette or the alcohol. It's all in the mind. ऐसा कुछ नहीं है. Addiction ऐसा कुछ नहीं है कि addiction लेने से होता है. दिमाग में रहता है सब कि मैं addict हो गया हूँ. ऐसा कुछ नहीं है. टोबैको नहीं होता है बट स्टिल उसकी आदत तो लगी जाती है. अगर आप हुक्का वन टाइम कंज्यूम कर रहे हो सेकेंड टाइम फॉर श्योर यू विल डू इट राइट. तो जैसे आप स्मोक सिगरेट करते हो सेम मुझे तो सेम ही लगता है. मुझे कुछ अलग नहीं लगता. अगर हुक्का पार्लर खोल रहे हैं मुझे लगता है आई थिंक जो लोग होते हैं वो लाइक कभी अपने घर में पीते हैं कभी छुप छुप के पीते हैं एंड ये लीगली अलाउंस किया तो आई थिंक उनको किसी चीज़ का डर नहीं होगा. दे विल लाइक हुक्का पार्लर में वो लोग फ्रीली जाएंगे तो ये चीज़ यंगस्टर में आई थिंक वो चीज़ डिस्ट्रॉय करेगी. लाइक लीगलाइजेशन ऑफ मैरिजुआना लीगलाइजेशन ऑफ हेरोइन देन वी वुड बी डीलिंग विद सो मेनी लीगल ड्रग्स एंड सो आई थिंक इट इज़ कम्प्लीटली रॉन्ग. हुक्का में ऐसी कौन सी चीज़ है जो आपको अट्रैक्ट करती है? उसका पॉट एंड देन स्मोक और ज़्यादातर तो फ्रेंड्स के साथ जो फ्रेंड्स करते हैं तो फिर वो अट्रैक्ट करता है हमें. धुआं अट्रैक्ट करता है उसके. क्या अट्रैक्ट करता है? धुआं. पीपल थिंक दैट हुक्का बस स्ट्रेस. इट इज़ नॉट ट्रू. इफ़ यू वॉन्ट टू बस स्ट्रेस डू योगा डोंट स्मोक डोंट ड्रिंक. एडिक्शन हम पे डिपेंड करता है कि हम उसे कैसे यूज़ कर रहे हैं. अभी हम बचपन से इतना पढ़ाई कर रहे हैं बट मोस्टली आप देखेंगे 100 में 80% क्राउड समथिंग स्टडीज़ को लेके इतना अट्रैक्शन नहीं रहता है. तो अभी हम पे डिपेंड करता है. अभी हम एक बार हुक्का ले लेंगे उसका मतलब ये नहीं कि हम अट्रैक्टेड हो गए उसकी तरफ. आप ठीक है फाइन अगर यंगस्टर्स करना चाहते तो एक सर्टेन लिमिट होता है आपका. आप एक बार ट्राई करो ठीक है. लाइक अपने फ्रेंड्स को लेके आप सुन रहे हो कि लाइक इट्स गुड. उसके जो मटेरियल्स होते हैं नए नए फ्लेवर्स होते हैं एप्पल फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर मैनी मैनी फ्लेवर्स आते हैं ठीक है. आप यूज़ करो तो एक ट्राई तक ही ठीक है. लेकिन एक सर्टेन लिमिट आप क्रॉस करोगे तो आपकी हेल्थ में इफेक्ट करेगा. वो ख़राब है जो जो ऐसा आपको लगता है बैड है. जैसे आप जो बोल रहे हो ड्रेस कोड का, जैसे चार लोगों को लगता है ड्रेस कोड और शॉर्ट ड्रेसेस आर बैड है. कुछ लोगों को लगता है नहीं ये फ्रीडम है. हार्म नहीं कर रही ना. अगर कोई हुक्का पी रहा है तो पैसिव स्मोकिंग भी होता है. जो जो लोग नहीं पी रहे उनको भी इफेक्ट करता है. तो आई थिंक इफ यू आर नॉट हार्मिंग एनीबडी. आई एम वेयरिंग अ शॉर्ट्स राइट नाउ सो आई एम नॉट हार्मिंग एनीबडी. तरुणांमध्ये फॅशन स्टेटमेंट असलेला हुक्का आता अधिकृत झाला आहे मुंबईमध्ये आणि यावरच आपण तरुणांशी चर्चा करतोय. काय वाटतं त्यांना, काय सांगशील की हुक्का आता लीगल आहे तर या डिसिजन विषयी तुला काय वाटतं? इट इज नेगेटिव्ह. ते काही असलं तरी इट इज नेगेटिव्ह. सो त्याचा अगेन्स्टच बोलणार. आम्हाला त्याचा अगेन्स्टच फील होणार ना. जरी स्मोकिंग अलाव केलं तरी हुक्का इज अ नेगेटिव्ह थिंग. त्याचं ॲडिक्शन होऊ शकतं. नो इट इज नॉट बट बोथ आर नेगेटिव्ह. बट आता सिगरेटला अलाव केलं तर वी कॅन नॉट से एनिथिंग ऑन दॅट. बट नाही केलं पाहिजे. म्हणजे इवन इट इज इलिगल इन पब्लिक. आपण खूप वेळा बघतो की लोकं पब्लिकमध्ये स्मोक करतात आणि त्याचा पास होता नाही खूप त्रास होतो लोकांना. सो इट शुड बी बँड. हुक्का पार्लर्स हे केलेत ना लीगल केलेत पण मग ते तसंच झालं ना. डान्स बार लीगल केले किंवा कुठलंही बार्सही लीगल आहेत आता स्मोकिंग झोन्स आहेत. तर लीगल केले ते ज्याला ओढायचे तो जाऊन ओढेल. त्यांनी फरक तर नाही पडला पाहिजे कोणाला. म्हणजे सिगरेटपेक्षा लेस हार्मफुल आहे हुक्का तरी त्याला इलिगल केला. उलट सिगरेटला इलिगल करायला पाहिजे. ते असं करण्याऐवजी व्यसन जे ॲडिक्शन ते थांबवायला पाहिजे इन्स्टेड ऑफ अलाउंग दीज टू कंटिन्यू अँड इन्क्रीज फर्दर. तरुणांसाठी हुक्का केवळ फॅशन अट्रॅक्शन आणि मजा असली तरी अधिकृत झालेले हुक्का पार्लर पालकांसाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहे हे नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.